मथुरात त्याच्या पदराखाली जीव जाईल रमून, भिकाजी रावांच नाव घेते तोंडावर पदर घेऊन. जाऊ बाई तोंड आता. एखाद्याने इतकं बी नाही बघाव माणसाकड. मनस भर ना ग, नादच लागलाय बाबा. लाज वाटते का? निसतो बघत राहा वाटते. मला टेन्शन फक्त आपल्या भिक्याच आहे. म्हणजे त्यांना काही झालंय का? अंगात फक्त एकच गोम आहे बघ, पत्ते खेळायची. एकदा का पत्ते खेळायला बसला ना की त्याला कुणी म्हणजे कुणीच दिसत नाही. काय का पंचकृषी भिकवानी पत्ते खेळणार आहे बाबा. ए भिका होऊन जाऊ दे एकदा. तो काय असा खेळतोय आता? त्याला हुकुमाची राणी गावलीये. अख्ख्या गावात असं सुंदर पान आहे का कोणाकडे? मला कॉ कॉ भ्या वाटत. तुला कोणी मायाकडून घेऊन तर जाणार नाही ना. अवंगभर कापड घालून सुद्धा माणसाच्या नजरेपुढे बाई उघडीच असते बघा. त्यांच्या सगळ्यांच्या नजराच तशा झाल्या ती. पण आपण आपल्या घरचा उमरा ओलांडून ह्या लांडग्याच्या कळपात येतो ते काय हाऊस म्हणून नाही ना. मी आहे की ठेकेदार, तुम्ही कायला त्रास करून घेताय? आपण बी त्यांच्या बरोबरीच आहोत म्हणूनच की. पण हे त्यांना नाही कळत. मतदारसंघावर लक्ष जरा कमीच पडलं म्हणायचं आपलं. हे बाय फोटो तसे तर प्रत्यक्षात कसे असेल? गावरांची घ्यान. मी मदत करू. तर मी काय म्हणतो, तू आणि वहिनी दोघ बी या नऊस तोडीला. क्या माहोल दिख रही यार पीछे से. अब्बा खरंच आता अशी आली का? धरती फाटावी धरणी महिना आम्हाला तिच्या पोटात घ्याव. मामा काय विकल, मला ती सरला पाहिजे. माझ्या देवाला फक्त घ्या वाटतंय बघ. त्यानं पत्त्यातल्या राणी मोर घरातल्या राणीला विसरू नये. आज आमच्या दोघात एक शेवटचा पत्त्याचा डाव होणार असून जर का हा डाव भिका हरला तर त्याची पत्नी सौ सरला भिकाजी वखरे या तनाने आणि मनाने एक वर्षाकरिता दिनकर शिंगाडे यांच्या घरी राहतील. अरे बोला की कोणतरी, अस कुठं असत होय. काय पैसा वतायचा तो वता. एकदा कपी सायला घेतला ना, चांगल्या चांगल्यांचे पत्ते गोल करतो आम्ही. या माझं लक्ष राहील तुमच्यावर. येलीची बायको आता. नवीन कॅट काढ, शेवटचा डाव तिराट खेळ, टाका पत्ते.